भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं म्हणत आपल्या प्रत्येकाच्या पाठी सावलीप्रमाणे आपला देव असतोच. अनेकदा आपल्याला आयुष्यात अनुभव सुद्धा येतात की ही गोष्ट आपल्यासाठी देवानेच केली आहे. कलाकारांच्या आयुष्यातले असेच अनुभव आपण ऐकणार आहोत त्याची कृपा या नव्या सेगमेंटमध्ये. बाबांच्या जाण्यानंतर स्वतःला सावरणं, परदेशात असताना कोविडच्या काळात प्रेग्नन्सीमध्ये आलेले अनुभव आणि आता नवऱ्यासोबतच्या हॉटेलचं स्वप्न साकार होणं, या सगळ्याबद्दल काय म्हणाली अभिनेत्री मृणाल दुसानेच पाहूया. की माझ्या बाबांचं अनएक्सपेक्टेडली निघून जाणं माझ्या आयुष्यातनं वॉज माय, म्हणजे खूप डिफिकल्ट पिरियड होता तो माझ्या आयुष्यात. आणि मला असं वाटलंच नाही की मी आता ह्यातनं बाहेर पडू शकेन. किंवा माझ्या डिलिव्हरीच्या वेळी पण कोविडची सिच्युएशन होती आणि मी दुसऱ्या देशात होते अमेरिकेत, आणि माझ्याबरोबर कुठले फॅमिली मेंबर्स नव्हते माझ्या नवऱ्याशिवाय. सो अशा वेळी आपल्याला कुणाची तरी साथ हवी असते, मदत हवी असते, त्या पूर्ण 9 महिन्याच्या काळात किंवा त्यानंतर, तेव्हा सुद्धा मी आणि माझा नवरा आम्ही दोघेच होतो. सो मला असं वाटलं नव्हतं की मी ते सक्सेसफुली, मी केपेबिलिटी माझ्यात तेवढी आहे की मी ती परिस्थिती सांभाळू शकेन, स्वतःला सांभाळू शकेन. पण मला असं कळलं की आपल्यात एका व्यक्तीत खूप ताकद असू शकते. आपलं शरीर, आपण केपेबल असतो कुठली सिच्युएशन हँडल करण्यासाठी, तो आपण फिजिकली तेव्हा फिट नसू किंवा मेंटली इमोशनली आपण थोडेफार हललेले असू, पण जेव्हा आपल्यावर जबाबदारी येते तेव्हा आपण ती वेळ बरोबर पाडून देतो असं मला वाटतं. तर ती एक सिच्युएशन होती. सो अशा बऱ्याच सिच्युएशन माझ्या आयुष्यात खरं तर येऊन गेल्या. आता सुद्धा आता मी नवीन रेस्टॉरंट सुरू करते तर केलंय आम्ही, तर तसा काय म्हणू, अनुभव पण गाठीशी लागतो. हे आमचं पहिलं रेस्टॉरंट आहे, सो मॅनपॉवर तेवढी नाही आहे आमच्याकडे दोघांकडे, बट स्टील आम्ही दोघांनी मिळून ती गोष्ट हँडल केली आणि इथपर्यंत आलो आणि ते उभं राहिलं. जे आपलं स्वप्न होतं ते आता सत्यात उतरलंय, सो ज्याची कधीच कल्पना केली नव्हती पण ती गोष्ट घडली. आणि या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त देवाच्या मर्जीनीच होतात आणि त्याच्या सपोर्टनीच होतात. आपली माणसं तर असतातच पण काहीतरी चमत्कारच घडावे लागतात तेव्हाच काही गोष्टी जुळून येतात आणि गोष्टी पुढे जातात असं मला वाटतं. सो अशा 2-3 प्रसंगांमध्ये मला असं वाटतं की तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे माझ्याकडे. मृणालने तिचे अनुभव राजश्री मराठी शोबतशी बोलताना शेअर केले. तुमचे असे अनुभव आणि या सेगमेंटच्या पुढील भागात तुम्ही कोणत्या कलाकाराचे अनुभव ऐकण्यासाठी उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज़.